नमस्कार मित्रांनो, मी रोहन, आपण पाहतात शेती संगोपन यूट्यूब चॅनल। मित्रांनो, सध्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये बऱ्याच आपल्या मित्रांनी जॉब सोडलेले आहेत, बऱ्याच जणांना नवीन उद्योग सुरू करायचे आहेत, व्यवसाय सुरू करायचा आहे। परंतु नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी जसं की शेळीपालन, कुक्कुटपालन, गिरगाय पालन, दुग्ध व्यवसाय याच्याबद्दल माहिती कमी असते, तर व्यवसाय सुरुवात कसा करायचा? तर सर्वात प्रथम गोष्ट म्हणजे मित्रांनो, तुम्हाला त्याबद्दलचं नॉलेज घेणं गरजेचं आहे। मग त्यासाठी काय करायचं आहे की तुम्हाला शेळीपालन, कुक्कुटपालन, गाय पालन तसंच दुग्धव्यवसाय याबद्दलचं जे काही प्रशिक्षण असतं, जे ट्रेनिंग असतं, ते ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे। तर या व्हिडिओमधून आज आपण अशाच एका संस्थेची ओळख करून देणार आहोत की जे अशा प्रकारचं प्रशिक्षण भरवतात व लाखो गरजूंना, म्हणजे ज्या ज्या लोकांना ट्रेनिंग हवं आहे त्या लोकांना पूर्णपणे ट्रेनिंग भेटतात। विशेष म्हणजे महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त यांचं ट्रेनिंग सेंटर आहे, श्री विठ्ठल शिक्षण प्रसारक व क्रीडा मंडळ। मित्रांनो, सध्या पंढरपूरमध्ये 19 ऑक्टोबर 2020 ते 21 ऑक्टोबर 2020 या 3 दिवसामध्ये हे प्रशिक्षण भरण्यात येणार आहे। अधिक माहितीसाठी तो स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरला आपण कॉल करू शकता। नमस्कार, मी नंदकुमार दुपडे, मुकामकृष्ण लक्ष्मी टाकळे, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर। मी महाराष्ट्राचा व्याख्याता म्हणून काम करतो, विदर्भ, मराठा, पश्चिम महाराष्ट्र आणि 6 संस्थांचा मास्टर ट्रेनर म्हणून काम करतोय। गेली 23 वर्ष झालं मी या क्षेत्रामध्ये आहे। आजपर्यंत माझी व्याख्यानं झाली 5483 व्याख्यानं झाली, 84 देण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे। आज या पंढरपूरमध्ये संत गाडगे महाराज मठ, स्टेशन रोड पंढरपूर येथे श्री विठ्ठल शिक्षण प्रसारक व क्रीडा मंडळ या संस्थेच्या माध्यमातून बंदी शेळीपालन, कुक्कुटपालन, गिरगाय पालन याचं प्रशिक्षणाचं आयोजन केलेलं आहे। या संस्थेच्या संस्थापिका माननीय डॉक्टर साधनाताई उगले मॅडम यांची संस्था आहे। तर या संस्थेच्या माध्यमातून या 3 दिवसाचा हा कार्यक्रम होत आहे। आज पहिला दिवस झाला, आज फक्त मोटिवेशन दिलेलं आहे। उद्या जेव्हा याच्यामध्ये आपण शेळीपालन, कुक्कुटपालन, गिरगाय पालन, त्यांचे जाती, आजार, उपचार, नियंत्रण, गोठा व्यवस्थापन, चारा साठवबद्दल, त्या उद्योगातील संधी काय काय असतात, मांस निर्यात संधी कशी केली पाहिजे, पिल्लांची निगा कशी राखली पाहिजे, शिवाय त्याच्या मुरघास काय पद्धत असते, त्याच्यामध्ये परत आजोला चारा काय पद्धतीचा असते, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये होणार आहेत। शिवाय याच्यामध्ये सर कार्पोरेट मार्केटिंग म्हणजे काय, संवाद कौशल्य म्हणजे काय, ह्याही गोष्टी याच्यामध्ये ह्या 3 दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये देण्यात येणार आहे। सर्वात महत्त्वाचं सांगायचं मला की याच्यामध्ये परत शासनाच्या योजना कुठल्या असतात ह्या शेतकऱ्यापर्यंत माहीत नसतात, तर आम्ही तुम्हाला तिथपर्यंत, विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचा, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहे। सातत्यानं याच्यामध्ये नाबार्डच्या योजना काय असतात, खादी ग्रामच्या योजना काय असतात, पशुसंवर्धन खात्याच्या काय योजना असतात, BIC च्या कुठल्या योजना असतात, 18 महामंडळं कुठल्या योजना जातात, हेही ह्या 3 दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये देणार आहे। आणि शिवाय याच्यामध्ये गाढा अभ्यास असणारी व्यक्ती मार्गदर्शक म्हणून लाभणार आहे, ज्याचा 35-40 वर्ष ह्या क्षेत्रामध्ये निगडीत आहे, याचा अनुभव आहे, अशाच व्यक्तींना आम्ही इथं आमंत्रित करतोय। तर आज पहिला दिवस झालेला आहे, मी नंदकुमार दुपडे मी घेतलेला आहे। तर याच्यामध्ये आज सांगितलं की शेळीपालन करावं का न करावा, त्यासाठी आपल्याकडं गोठा व्यवस्थापन कसं असलं पाहिजे, शेळीपालक कसा असला पाहिजे, याच्यासाठी मोटिवेशन केलेलं आहे 2 तास। त्याच्याबरोबर जे आहे मिळणार आहे, याच्याबरोबर 7 लाखाचा एक प्रोजेक्ट रिपोर्ट एक मिळणार आहे, एक याच्याबरोबर 180 रुपयाची पुस्तिका मिळणार आहे। शिवाय त्यांना ऑथोरायझड बाय गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र म्हणे त्यांचा फोटो असलेला त्या कॅन्डिडेटचा तो शिक्का मारलेला एक असणार आहे, असं एक तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार आहे। माझा मोबाईल नंबर आहे 82-084-42-08। दुसरा एक नंबर आहे 90-11-95-2003। कार्यक्रमामध्ये सर्वांनी अलब्ध लाभ घ्यावा अशी विनंती करतो। धन्यवाद।